करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे. कळसे सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. आणि आज खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आज नेमकं आता सुप्रीम कोर्टाकडनं काय निकाल येतोय, आणि याच विषयी आपण बोलणार आहोत ज्येष्ठ विधिज्ञ गिरीश राव यांच्याशी सुद्धा. राव सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलंही खूप स्वागत. सर्वप्रथम कळसे सर, मी आपल्याकडे येते. सगळ्यांचं लक्ष म्हणजे नुसतं महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं आहे. या आधीचे अमेंडमेंट्स पाहता आजच्या निकालाकडनं काय अपेक्षित आहे? आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेतला प्रमुख मुद्दा मला असं म्हणजे पेपरवरून असं दिसतंय, वृत्तपत्राच्या बातमीवरून किंवा टीव्ही न्यूजवरून, की जी नोटीस माननीय उपाध्यक्षांनी त्या काही सदस्यांना दिलेली आहे आणि त्याची मुदत जी दिलेली आहे ती अत्यंत अल्प आहे आणि त्यामध्येही अतिशय कमी मुदत असल्यामुळे त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ व्हायोलेशन ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय तत्वाचा भंग झालेला आहे, त्यामुळे या मुदतीलाच आक्षेप घेण्यात आलेला आहे. हा पहिला मुद्दा मला दिसतो. त्यामध्ये ऑफकोर्स यापूर्वी सुद्धा 3 दिवसाची नोटीस देऊन म्हणणं मागवण्यात आलेलं होतं, पण कोर्ट यावर काय व्ह्यू घेतं हे फार महत्वाचं ठरेल. आणि दुसरा मुद्दा त्यांच्या, मला वाटतं जी याचिका त्यांच्यावर पेंडिंग आहे किंवा काय त्याचं फेट आता मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, त्यांचं रिमूव्हल मोशनच्या बाबत काय पेंडिंग आहे मोशन्स वगैरे, तर त्या संदर्भात हे ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. असे दोन मुद्दे त्यात दिसतात. तर पहिल्या मुद्द्यामध्ये जी मुदत दिलेली आहे, तर याच्यामध्ये असं वाटतं पूर्वीचे निकाल बघता किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा या संदर्भातले सुप्रीम कोर्टाचा दृष्टिकोनात बघता असं वाटतं की सुप्रीम कोर्ट जास्तीत जास्त ती मुदत त्यांना वाढवून देतील. मग 3 दिवसाची जी मुदत होती त्याऐवजी ते 7 दिवस करायला सांगतील असं सकृत दर्शनी तरी मला वाटतं. या सुप्रीम कोर्ट असं सध्याच त्यांना मुदत वाढवून देईल आणि सदस्यांना ते म्हणणं मांडायला उपाध्यक्षांसमोर सांगेल असं दिसतंय त्या प्रकरणामध्ये. उपाध्यक्षांकडनं खरं तर कळसे सर, जे वेळेची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे या सगळ्या बंडखोरीत आमदारांसाठी, जर ही वेळेची मर्यादा पाळली गेली नाही तर एक पटलावर आपण म्हणूया कसं चित्र उमटेल, महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती कशी असेल? यामध्ये आता बघा, सुप्रीम वेळेची मर्यादा पाळली गेली नाही आणि वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे त्या मुदतीमध्ये जर म्हणणं मांडणं गेलं नाही तर मला वाटतं त्या पत्रामध्ये असं दिलंय की तुम्हाला म्हणणं मांडायचं नाही असं गृहीत धरून त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. आता पुढील निर्णय जो आहे तो त्या संदर्भातही सुद्धा परत एखादी नोटीस वगैरे माननीय उपाध्यक्षांकडून त्यांना पाठवली जाईल किंवा या प्रकरणी आपल्यावर असा निर्णय का घेण्यात येऊ नये या संदर्भात सुद्धा कदाचित म्हणणं त्यांचं मागवलं जाईल. आणि या सर्व बाबीचा विचार करूनच माननीय उपाध्यक्ष कायदा नियम या संपूर्ण तरतुदीचा विचार करून माननीय उपाध्यक्ष निर्णय घेतील असं या संदर्भात मला वाटतं. जर माननीय अध्यक्ष नसतील तर माननीय उपाध्यक्षांना आमदारांना निलंबित करण्याच्या निर्णयावर ते यावर निर्णय घेऊ शकतात का मुळात? यामध्ये मी मागे सांगितलं की आर्टिकल 180 ऑफ द कॉन्स्टिट्युशन इज व्हेरी क्लिअर, जेव्हा अध्यक्षांचं पद वेकंट असतं तेव्हा माननीय उपाध्यक्ष अध्यक्षांचे संपूर्ण कर्तव्य, ही कॅन डिस्चार्ज द ड्युटीज ऑफ ऑनरेबल स्पीकर ऑफ द असेंब्ली. त्यामुळे हे आर्टिकल 180 इज एनेबलिंग आर्टिकल आहे, त्यामुळे या आर्टिकलचा अर्थ लावल्यास माननीय उपाध्यक्षाला इवन अपात्रतेचे सुद्धा अधिकार आहे असं सकृत दर्शनी कॉन्स्टिट्युशनचं प्लेन रिडिंग वाचल्यानंतर आर्टिकल 180 वाचल्यानंतर स्पष्ट होत असं दिसतंय. सर, तुम्ही असे सोबत राहा, ज्येष्ठ विधिज्ञ गिरीश रावजी सुद्धा आहेत. गिरीश रावजी, खरं तर एकूणच आत्ता जर आपण संपूर्ण राजकीय स्थिती महाराष्ट्रातली पाहिली, शिवसेनेची असेल किंवा एकनाथ शिंदे गटाची असेल, विधिमंडळाच्या पटलावर एकनाथ शिंदे गटाला आपलं वर्चस्व किंवा आपलं म्हणणं प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठी आव्हानं येऊ शकतात का? पहिली गोष्ट, मला फंडामेंटल प्रश्न हा येतो आहे माझ्या मनात की डेप्युटी स्पीकर इज ऑलवेज अ टेम्पररी अरेंजमेंट असतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये स्पीकर जे होते नानासाहेब पाटोळे, त्यांनी मला वाटतं 5 फेब्रुवारी 2021 राजीनामा दिला आणि अजूनपर्यंत दुसरा स्पीकर नाही आला. त्याच्यामुळे एक फंडामेंटल प्रश्न हाही उभा राहू शकतो की
की पॉवर ऑफ स्पीकर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की कॅन एक्सरसाइज ऑल पॉवर ऑफ स्पीकर डेप्युटी स्पीकर, पण दॅट इज ऑलवेज अ टेम्पररी अरेंजमेंट. आणि हा टेम्पररी अरेंजमेंट किती दिवस चालू शकतो हा एक फंडामेंटल प्रश्न उपस्थित राहू शकतो. दुसरी गोष्ट जे आता जे दुसरा हा एक प्रश्न निर्माण झाला आहे की यांनी वेगळा गट केला आहे किंवा वेगळा गट केला आहे आणि हे कुठे सांगितलं नाही की यांनी राजीनामा नाही दिला. यांनी कुठेही काहीही आलं नाहीये की यांनी शिवसेनेतनं राजीनामा दिला असं कुठेही आलं नाहीये. त्याच्यामुळे प्रश्नावरती कारवाई होऊ शकते हा एक डाऊटफुल म्हणजे प्रश्न निर्माण झालेला गोष्ट आहे. सरकारचं भवितव्य खरं तर गिरीशरावजी विधानसभेतच ठरणार आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो आपण म्हणूया बोमई निकालाचा जर दाखला घेतला तर मग या सगळ्या निर्णयाकडे काय पाहता येईल, कसं पाहता येईल? त्याच्या हा एक फंडामेंटल जो प्रश्न उभा राहतो की यांनी गट सोडला का, आणि गट सोडला नाही आजच्या आज कुठेही दिसत नाही की यांनी शिवसेना कुठेही सोडलेली दिसत नाहीये. आज एवढीच दिसते की मेजॉरिटी जे शिवसेनेतले आहेत ते यांच्या बरोबर आहेत, शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे आणि गट सोडला नाही त्याच्यामुळे जो रिक्वायरमेंट आहे जो आर्टिकल 10 शेड्यूलचा 2B चा रिक्वायरमेंट जो आहे की तुम्ही पक्ष सोडला तर, पण कुठेही असं आलं नाही की यांनी पक्ष सोडला आहे. त्याच्यामुळे तो कारण होऊ शकत नाहीये किंवा त्यांनी ऍबसेंट राहिले, त्यांनी काय व्हीपसाठी त्यांनी ऍबसेंट राहिले, त्यांनी काय दिलं होतं डायरेक्शन दिल्या होत्या असंही कुठे आलं नाही. त्याच्यामुळे फंडामेंटली आय डोंट सी की त्यांना कुठेही काढता येईल या पदावर, डिस्क्वालिफिकेशन करता येईल असं मला कुठेही दिसत नाहीये. गिरीशरावजी तुम्ही असे सोबत राहा, पुन्हा एकदा मी येते डॉक्टर कळसे आपल्याकडे. खरं तर ही लढाई सुरू आहे सत्ता स्थापनेसाठी. शिवसेनेनं दावा केला होता की आम्ही आमचं गटनेते पद जे आहे ते बदललेलं नाही, प्रतोद पद जे आहे ते त्यांनी सुनील प्रभूंना दिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद पद हे भरत गोगावलेंना देण्यात आलेलं आहे. यामध्ये खरा दावा कोणाचा ठरू शकतो? हा आता उपाध्यक्षांसमोर मोठा प्रश्न आहे. आणि मी वारंवार सांगितले की 10th शेड्यूलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल जी पार्टी आहे त्यामध्ये फूट पडणं किंवा त्याचं विभाजन होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचं ऑफशूट म्हणून म्हणजे ही सर्व पातळीवर त्याचं विभाजन झालं पाहिजे, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, ग्राम पातळीवर, नॅशनल लेवलवर हे सगळं होऊन त्याचं ऑफशूट म्हणजे लेजिस्लेचर पार्टीमध्ये दोन तृतीयांश सदस्य हे वेगळे झाले पाहिजे आणि तो गट किंवा तो पक्ष आहे, मूळ पक्षच आहे, हा कुठल्या तरी रजिस्टर्ड मान्यताप्राप्त पक्षामध्ये विलीन झाला पाहिजे. कारण स्प्रिटला आता कुठेही स्थान या 10व्या अनुसूचीमध्ये राहिलेलं नाही. मर्जर आहे, पॅरा 4 आहे 10th शेड्यूलचा, त्याच्यामध्ये मर्जरच आता ही कन्सेप्ट मान्य केलेली आहे. त्यामुळे या पक्षाला या नवीन पक्षाला विलीन व्हावं लागेल कोणत्या पक्षामध्ये याचा विचार करूनच हे विलीनीकरण वगैरे ही प्रक्रिया पार पडल्यानंतरच मग या गटाचा वगैरे निर्णय घेतला येईल किंवा सॉरी प्रतोद वगैरे कोण नेमावं, काय नेमावं, कुणाचा गट खरा, कुणाचा पक्ष खरा याचा निर्णय नंतर होऊ शकेल असं मला प्रायमाफेसी असं दिसतंय सकलदर्शनी. त्यामुळे हा निर्णय निश्चितच नंतर होईल. आता मुळात ह्या विलीनीकरण हे वैध आहे की नाही हे हाच प्रश्न माननीय उपाध्यक्षांपुढे महत्वाचा प्रश्न आहे, कायदेशीर प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे कळसे सर. कळसे सर, खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, जी जनता खरं तर शिवसेनेशी जोडलेली आहे, नेहमीच म्हटलं जातं शिवसैनिक जे आहेत ते भावनिक असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी समजून घेणं किंवा पचवणं कठीण जातंय. त्यांना जर समजवायचं झालं की नेमकं हा कायदा काय सांगतो आणि या घटनेमध्ये काय होऊ शकतं तर हे सर्वसामान्य लोकांना, जनतेला समजेल असं सर्वसामान्य सोप्या भाषेमध्ये तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? ही प्रक्रिया जी आहे ही संविधानात्मक प्रक्रिया आहे. शिवसेना त्या पक्षाचे जे विघटन झालंय किंवा जे काय आता प्रायमाफेसी सर्वसामान्य जनतेला दिसतंय त्यामध्ये असं आहे की भारतीय संविधानामध्ये 1985 साली हा पक्षांतर बंदी विधेयकाचा कायदा आपण 10व्या अनुसूचीच्या द्वारे हा संविधानामध्ये दाखल करण्यात आला होता. माननीय यशवंतराव राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा कायदा आलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती, त्या कमिटीच्या शिफारशी प्रमाणे पक्षांतर बंदी कायदा हा आलाय. पक्षांतर बंदी का करायचं?
लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल किंवा प्युरिटी मॉरॅलिटी या लोकशाहीमध्ये आणायची असेल तर संपूर्ण पक्षांतर बंदी हा कायदा केला पाहिजे. तर एका पक्षाच्या आयडियॉलॉजीवर निवडून आल्यानंतर लगेच एखादा व्यक्ती किंवा आमदार हा दुसऱ्या पक्षामध्ये सामील होतो ही जनतेशी प्रतारणा आहे, जनतेला हा धोका देण्याचा प्रकार आहे, जनतेचा विश्वासघात आहे आणि हे लोकशाहीला मारक आहे असं त्यावेळेस सर्वसामान्य आपल्या पार्लमेंट सर्वांचं मत झाल्यामुळे चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमून पक्षांतर बंदीचा, कारण आपल्याला जो कन्सेप्ट आठवत असेल आयाराम गयाराम, त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे भजनलाल यांचा 40 सदस्यांचा पक्ष होता, त्यांनी तो संपूर्ण 40 चे 40 सदस्य काँग्रेसमध्ये विलीन केले. म्हणजे आयाराम आणि गयाराम हे आपल्याला लोकप्रिय त्यावेळेस ती स्लोगन होती. सर मग शरद यादव फॉर्म्युला इकडे लागू होईल का? आता त्याच्यामध्ये वाजपेयी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एक तृतीयांश स्प्लिटची तरतूद होती. आपल्याला पूर्वी उदाहरण आठवत असेल भुजबळ साहेब 91 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, 18 पैकी 6 सदस्य परत गेले होते, 12 सदस्य त्यांच्या सोबत राहिले होते. मधुकरराव चौधरींनी या फुटीला मान्यता दिली होती स्प्लिटला आणि त्यानंतर त्यांचं सदस्यत्व अबाधित राहिलं होतं. तसं ही स्प्लिटची तरतूद आता काढून टाकलेली चालली आहे. आता यामध्ये फक्त एकच तरतूद आहे मर्जर, एखाद्या पक्षामध्ये त्याचं विघटन व्हायला हवं, ते मूळ पाली राजकीय पक्ष आणि त्याच पार्लमेंटरी पक्ष लेजिस्लेचर पार्टी असे दोन कन्सेप्ट, हे दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये संज्ञा या डाव्या अनुसूचीमध्ये आहे. मूळ राजकीय पक्षामध्ये त्याचं विघटन झालं पाहिजे, प्रत्येक पातळीवर विघटन झालं पाहिजे. जसं तुम्ही आता म्हणताय की मूळ पक्षामध्ये याचं विघटन झालं पाहिजे, मग एकनाथ शिंदे गटाकडे जवळपास आता 50 आमदार, त्याहून अधिक ही संख्या वाढण्याची शक्यता आजही वर्तवली जाते, मग त्यांना एवढी न्यायालयीन लढाई का लढावी लागतीये? मला एक प्रश्न कळसे सर आपल्याकडे येते आणि त्यानंतर गिरीश रावजी आपल्याकडे येते. मी तर हे विघटन होऊन याचे अपशूट म्हणजे याचा परिणाम कॉन्सिक्वेन्सेस हे पॉलिटी याच्या लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षात झालं पाहिजे. आता विधिमंडळ पक्षामध्ये त्याच्यात झालेलं दिसत आहे, 2/3 सदस्य हे शिंदे साहेबांच्या बाजूला दिसत आहेत, पण मूळ पक्षातलं त्यांना फूट किंवा मूळ पक्षातलं त्याचे विघटन हे त्यांना सिद्ध करून या विलीनीकरणाला मान्यता मिळवावी लागेल आणि हा मूळ पक्ष कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन केला पाहिजे जो मान्यता पक्ष आहे, तरच हा यांचे सदस्यत्व अबाधित राहू शकेल आणि यांना कुठलीही बाधा या पक्षांतर बंदी विधेयकाखाली येणार नाही. त्यामुळे हे दोन कन्सेप्ट याच्यामध्ये या दाव्या अनुसूचीमध्ये आहे आणि आता स्प्लिटचा कन्सेप्ट नाही, विलीनीकरणाचाच कन्सेप्ट आहे. मर्जर इज द ओनली एक्सेप्टेड फॉर्म्युला इन द 10th schedule ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दॅट इज द ओनली वे दॅट इज बिफोर द मेंबर्स ऑफ द that legislature concerned those who have already that departed from the parent Shiv Sena body. अगदी बरोबर आणि त्यामुळे आजच्या निकालाचं महत्व अधिक वाढलेलं आहे. कळसे सर एक शेवटचा प्रश्न आपल्याला, तो म्हणजे या संपूर्ण सत्ता संघर्षामध्ये या संपूर्ण राजकीय चिखलफेकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत या आमदारांबद्दल जी काही भाषा सध्या वापरतायत या भाषेला घेऊन त्यांच्यावर हक्कभंग प्रस्थापित होऊ शकतो का? याचा कायदा अगदी क्लिअर आहे, हक्कभंगाचा कायदा. एखादा सदस्य, आता संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य आहे, त्यांच्या विरुद्ध आपले विधानसभेचे सदस्य हक्कभंग देऊ शकतात, कारण विशेष हक्कभंगाचं जी तरतूद आहे आर्टिकल 194 या विधानसभेच्या सदस्यांना अवेलेबल आहे आणि त्यांच्याविषयी जी भाषा वापरली जाते त्या संदर्भात ते विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला देऊ शकतात. पण यामध्ये जर अध्यक्षांचं असं प्रायमाफिसी मत झालं की हा विषय हक्कभंगाच्या कक्षेत येतो, विशेषाधिकाराच्या कक्षेत येतो, तर त्यांनी त्यांचं एक विधिमंडळ सचिवालय आणि माननीय अध्यक्ष तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी राज्यसभा अध्यक्षांकडे पाठवतात आणि राज्यसभेच्या स्तरावर त्या संदर्भात पुढील कारवाई केली जाते आणि त्यांच्यावर जी कारवाई करायची असेल किंवा तो हक्कभंग आहे न आहे त्यांना काय करायचं असेल ते राज्यसभा स्तरावर केलं जातं कारण ते राज्यसभेचे सदस्य आहेत म्हणून. ही सामान्यतः प्रोसिजर पार्लमेंटरी प्रॅक्टिसमध्ये, प्रथा परंपरेमध्ये मेज पार्लमेंटरी प्रॅक्टिस असो किंवा कौल एन शंकरची पार्लमेंटरी प्रॅक्टिस असो यामध्ये दिलेली आहे. याप्रमाणे पूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या.
धन्यवाद अनंत कळसे सर. खरं तर हे खूप महत्त्वपूर्ण विश्लेषण आजचं आहे, कारण आज सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि मी आता येते ज्येष्ठ विधिज्ञ गिरीश राव सुद्धा आपल्यासोबत आहेत. गिरीशरावजी, खरं तर सगळ्याच जनतेला आज प्रश्न पडलेला आहे की राज्यात नेमकं सरकार आता कुणाचं येणार, सरकार टिकणार की जाणार. महाविकास आघाडीला एकनाथ शिंदे हे आव्हानात्मक ठरतायत का की एकनाथ शिंदेना महाविकास आघाडी आव्हानात्मक ठरेल? पहिला प्रश्न मी तुम्हाला उत्तर द्या. पहिला उत्तर हे असं द्या, आम्हाला जरा माफ करा, मला मराठी एवढं बरोबर बोलता येत नाहीये. तरी पण पहिला हा इश्यू येतो, वेदर दे आर डिस्क्वालिफाय होऊ शकतात का. डिस्क्वालिफाय होण्यासाठी एखाद्या मेंबरचं तीन कारण असू शकतात. पहिले की व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप द मेंबरशिप ऑफ अ पॉलिटिकल पार्टी. दुसरा आहे मेंबर्स वोटिंग और रिमेनिंग अब्सेंट फ्रॉम वोटिंग एज पर द डायरेक्शन ऑफ पॉलिटिकल पार्टी, किंवा एक इंडिपेंडेंट एमएलए असतो कुठल्या पॉलिटिकल पार्टीला जॉईन. आता जर ह्या हे तीन हे बघितलं, नियम बघितले, तर शिंदे साहेबांचा ग्रुप जो आहे तो कुठल्याही ह्या व्हायोलेशन दिसत नाही. त्यांनी कुठली व्हॉलेंटरीली गिव्ह अप पार्टी जर दिसत नाही, त्यांनी कुठे सांगितलं नाही की आम्ही शिवसेना सोडून दिली, तर नंबर वन ते नाही. परत त्यांनी आता कुठली गोष्ट केली आहेत का, की त्यांनी वोट किंवा अब्सेंट राहिले आहेत का कुठल्याही डायरेक्शन ऑफ पार्टीसाठी, तेही झालं नाहीये. आणि तिसरा इंडिपेंडन्सचे प्रश्न तो ह्यांना लागू येत नाही. त्याच्यामुळे मला हे कुठेही दिसत नाही ह्याच्यामध्ये प्रथम दर्शनी की दे कॅन बी डिस्क्वालिफाईड बाय अ स्पीकर. तर हा एक पहिला प्रश्न की ते कुठे यांनी डिस्क्वालिफिकेशन साठी कुठेही काही केलं नाही, अशी कुठली कारवाई केली. तर दुसरा प्रश्न येतो की मर्जर, म्हणजे त्यांना जर रेकग्निशन अगर पाहिजे असेल किंवा सेपरेट पार्टी असेल, दॅन ते त्यांनी मर्जर करावा लागेल. 2/3 मेजॉरिटीने त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या एका पॉलिटिकल पार्टीला जाऊन जॉईन व्हायला लागेल. सो दिस आर द ओनली कंडिशन ऑन विच बेसिस दे कॅन. पहिल्या तीन कंडिशन होते, त्या बेसिसवरती त्यांना फक्त डिस्क्वालिफाय करू शकतात. आणि मला दिसत नाहीये याच्यामध्ये कुठेही ते डिस्क्वालिफिकेशन साठी ते पात्र झाले आहेत. आणि दूसरा एक प्रश्न मला हा एक रिट पिटिशनची कॉपी मी जर वाचत होतो सुप्रीम कोर्टात, त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी शिवसेनेला पार्टी बनवलेलं दिसत नाहीये. मला हा एक मोठा प्रश्न सुप्रीम कोर्टापुढे पण येऊ शकतो, कारण त्यांनी सांगतील की तुम्ही जे पार्टी त्याच्याबरोबर भांडणं आहे तर शिवसेना पार्टी त्याला पार्टी पुढे बनवलेलं दिसत नाहीये. तोही एक मोठा मुद्दा सुप्रीम कोर्टात येऊ शकतो. ऑफकोर्स शिवसेना आय एम शुअर की तेही तिकडे त्यावेळी हजर राहतील आणि ते त्यांचं म्हणणं मांडतील. पण टेक्निकली हा एक ऑल्सो मुद्दा ते लोक म्हणजे दे कॅन टेक अप दॅट इश्यू ऑल्सो इन द सुप्रीम कोर्ट. द शिवसेनाला त्यांनी पार्टी बनवलेली नाहीये या सुप्रीम कोर्टच्या रिट पिटिशनमध्ये. जसं आत्ता तुम्ही म्हणालात की शिवसेनेला कुठेही त्यांनी मोठं पार्टी बनवलेलं नाही, ते कायम आजही हेच म्हणतायत खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट की आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतच आहोत. मग हा लढा जो आहे तो नेमका कशासाठी? आणि दुसरं म्हणजे जर ते शिवसेनेत नाहीत, ज्या पद्धतीनं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे, मग त्यांना इतर कोणत्या पक्षात विलीनीकरण करावं लागेल का? समजा त्यांना ऍज अ गट म्हणून रेकग्निशन इंडिपेंडेंट म्हणजे शिवसेना सोडून जर त्यांना रेकग्निशन साठी जर करायचं असेल तर त्यांना 2/3 मेजॉरिटीने मर्जर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर करावे लागेल. अदरवाइज दॅट कुड बी अ ग्राउंड फॉर डिस्क्वालिफिकेशन. त्यांना ते मर्जर करावंच लागेल कुठल्या तरी पक्षाबरोबर. आणि हा सगळा प्रश्न उपस्थित झाला, हे सगळे खरं तर राजकीय संघर्ष उपस्थित झाला ज्यावेळेला शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेनं त्यानंतर व्हीप काढला. व्हीप काढल्यानंतर या संपूर्ण बंडखोरीत आमदारांचं किंवा एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे हा व्हीप पक्षांतर्गत बैठकीसाठी आहे, त्यामुळे हा व्हीप जो काढलेला आहे तो या आमदारांना लागू होतो की नाही? ऍब्सोल्युटली एकदम बरोबर आहे, कारण जो व्हीप जो आहे जे काही त्यांनी जर त्या व्हीप प्रमाणे त्यांनी असेंब्लीमध्ये वागले नसते तर ग्राउंड झाला असता डिस्क्वालिफिकेशन साठी. तर आज असं कुठेही झालं नाही, असेंब्लीत झाली नाही, त्याच्यामुळे त्यांनी व्हीप प्रमाणे वागले नाही वागले हा प्रश्नच निर्माण झाला नाहीये. आणि दुसरा हा एक मोठा प्रश्न आता दुसरा मला दिसतोय की अधिकार कोणाला आहे व्हीपचा डायरेक्शन देण्यासाठी, तोही एक प्रश्न आहे. तो आता सुप्रीम कोर्टात त्यांनी तोही प्रश्न हे केलेला आहे, उपस्थित केलेला आहे रिट पिटिशन फाईल करून. त्याच्यामुळे मला आजच्या तरी प्रथम दर्शनी तरी दिसत नाहीये की शिंदे साहेबांच्या गटाला कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे. अगदी थोडक्यात हा बोला. दुसरा माझा मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देईल की गो फर्स्ट बिफोर द हायकोर्ट रादर दॅन कमिंग बिफोर द सुप्रीम कोर्ट, हे कदाचित डायरेक्शन देऊ शकेल.
मी याच मुद्द्याकडे येणार होते, त्याचं उत्तर खरं तर तुम्ही दिलं की आजचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे, नेमकं काय निर्णय देणार याचंही तुम्ही विश्लेषण अगदी चोख केलेलं आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते ज्येष्ठ विधिज्ञ गिरीश रावजी.